मी माझ्या मराठा समाजाची मरेपर्यंत गद्दारी नाही करू शकत। मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती ना तर लय सोपं होतं। आजकाल एखाद्या मंत्र्यानं किंवा आमदारान जर खांद्यावर हात टाकला ना दुसऱ्या दिवशी माणसं नीट बोलतच नाही एकमेकाला। आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होत आणि पक्षबी। पण या मराठा समाजासाठी मी माझी एक इंच हिंदी ढळू दिली नाही एक इंचही, कारण मराठ्यांशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही। माझ्या मराठा समाजाला मी मायबाप म्हणलंय, त्या मराठा समाजाशी मी मरेपर्यंत गद्दारी करू शकत नाही। आज सकाळपासून शिवनेरी गडावरून सुरुवात केली। हे माझ्या संशय होते ना, हे काय म्हणले मला माहिती तुम्हाला, हे आत्ता दमते मी गडावर चढताना। मला माहिती आहे रायगड कसा चढायचा आणि शिवनेरी कसा चढायचा, याने दोन दोन तीन तीन भाकऱ्या हाणलेल्या होत्या सकाळीच। यांना माहित होत दमिनारे म्हणून, आणि यांना चांगलं माहित आहे माझ्या संघाला, याच्या गाडीत एकदा बसलं की उपाशी दिवसभर, कारण मी तिथूनच सांगितलेलं आहे ज्याचा वजन कमी करायचं त्याचं औषध माझ्याजवळ आहे, फक्त दोन चार दिवस माझ्या संघ राहायचं, भाकरच खायला मिळत नाही। जो रायगडवर किंवा शिवनेरीवर न थांबता चढण त्याला कोणताच रोग झाला नाही म्हणून समजायचं, त्याची सर्व्हिसिंगच झाली दोन चार वर्षाची। एकदाच फक्त नॉनस्टॉप चढायचं आणि नॉनस्टॉप उतरायचं, माणसाच्या शरीराची सर्व्हिसच झाली, त्याला कोणताच रोग नाही समजायचा, तपासण्या करायची गरज नाही। शिवनेरीपासून सुरुवात केली आणि सकाळपासून माझ्या मागं दणकाच उठेला, याचा बाल्य किल्ला आणि त्याचा बाल्य किल्ला, काय याचा बाल्य किल्ला कोणाचा, हे राज्य जनतेच आहे, हे राज्य मराठ्यांचं आहे, सगळ्या जाती धर्मांचं आहे। आधी आमचे बाल्य किल्ले, मग तुमचं काय असेल ते नंतर बघू। इथं आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला। या राज्यातल्या 75 वर्षात जेवढे पक्ष झाले त्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मोठं करण्याचं काम माझ्या बापजाद्या मराठ्यांनी केलं। एकही पक्ष असा नाही किंवा त्या पक्षातला एकही नेता असा नाही की त्याला माझ्या मराठ्यांनी मोठं नाही केलं। माझ्या बापजाद्या मराठ्यांनी मोठं करण्याचं कारण एकच, ते म्हणजे हे आपले। कधीही माझ्या मराठ्यांनी जात बघितली नाही, मग ते येवल्याचा असो नाही तर तो बीडचा असो नाही ते बारामतीचा असो किंवा तो यवतमाळचा असो किंवा तो कुडला बी असो, माझा बाप जादा मराठ्यांनी कधी त्यांच्या जात बघितली नाही। आमचा आहे म्हणून यांना मदत केली आणि यांची पक्षात मान आणि प्रतिष्ठा वाढवली। आज माझ्या लेकरं मराठ्यांचे फाशी घ्यायला लागले, आत्महत्या करायला लागले, तर हे सगळे मिळून आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले। म्हणजे याचा अर्थ असा होतो आम्ही तुम्हाला आमची म्हणून मदत केली पण तुम्ही आम्हाला आपलं मानतच नव्हतात, हे आत्ता आमच्या लक्षात आलं। आता 5 का होईना आमच्या लोकांचं योगदान तुमच्यासाठी असणार आहे, एकदा तरी उपकाराची परतफेड केली पाहिजे। तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही जर अंतरवालीला आले आणि मी जर तुम्हाला चहा पाजला तर त्याचा अर्थ असा होतो मी तुम्हाला आपलं मानतोय। आता मी बारामतीला आलोय, तुम्ही जर मला चहा नाही पाजला तर त्याचा अर्थ असा होतो तुम्ही मला तुमचं मानतच नाही। हीच प्रकार त्याही वेळेत झाला। आमच्या बापदाद्याने तुम्हाला खूप मोठं केलं पण आज आमचे लेकरं मोठे करायची वेळ आली तर तुम्ही आम्हाला म्हणताय आमच्या आरक्षणात येऊ नका। ते होतं उगच उगच गप्पा हाणतो तिथं बसून,
आमच्यात येऊ नका, खालचं ज्ञान वरचं घ्या. कोणचं घेतो रे? खालचं द्यायना आणि वरचं द्यायना. खातोचे खातो आमचंच खातो. त्याने तर मध्ये असा एक शिवत लावला, तेव्हा म्हणला आमचा नोकरीतला टक्काच कमी झाला. आरक्षण असून आणि मग आमची काय फजिती असं? आणि त्यांचं दोघांचं जुपलं म्हणतात असं म्हणतात बरं का लोक, मला माहित नाही. त्यांचं जुपलं. तेव्हा म्हणतोय सांग मग मोजव कोणाचा किती टक्का आहे. तो म्हणतो मला आताच कुठे हिशेब होतो, नंतर सांगतो. म्हणजे तुम्हाला आरक्षण असून आरक्षण खातो, ओपन मध्ये येतो, ईडब्ल्यू सह तूच खातो, तरी म्हणतो आमच्या तू खातो किती एकटा. आमच्या गावात तो एक घर